नमस्कार, आवाज माझा वृद्ध वाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. येऊरमध्ये आता रंगणार फुटबॉलचे सामने. ठाण्यात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई आणि ठाण्यात नळपाडा भागात तरुणाची निर्घृणपणे हत्या. नमस्कार, मी गुरुनाथ सुभेदार. मी राधिका गुरुनाथ सुभेदार. मी शनाया. पुढे बोल, पुढे बोल, बोल बोल, बोलू. हा बोल ना. एक मिनिट, भांडू नका. नाही काय, यांचं हे असंच चालू राहणार. पण मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. दिवस कसे पावसाळ्याचे मस्त आहेत, आपण सगळेच एन्जॉय करतोय, पण तरी सुद्धा जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही तर तुम्हाला हॉस्पिटलच्या बेडवर दिवस काढावे लागतील. तुम्हाला सुद्धा डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप यासारखे आजार होण्याची शक्यता आहे. हा, पण काळजी करू नका. तुम्ही तुमच्या सोसायटीचा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. उघड्यावरच खाणं टाळाच. पाणी उकळून प्या. घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. झाडांच्या कुंड्यांखालील प्लेट मध्ये पाणी साचू देऊ नका. हा, तर ही सगळी काळजी घ्या आणि हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया पासून स्वतःच संरक्षण करा. आणखी एक महत्वाची गोष्ट, जर समजा एखादा रुग्ण किंवा ही लक्षणं असलेली एखादी व्यक्ती आढळली तुम्हाला, तर लगेचच महानगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊन एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधा. आणि ही दिलेली माहिती स्वतःपुरती न ठेवता तुमच्या ओळखी पाळखीच्यांना, इतरांना सुद्धा द्या. पावसाळ्याचा आनंद घ्या, निरोगी राहा, स्वच्छ राहूया, स्वस्थ राहूया, निरोगी शहर बनवूया. TJS Bikana ya hai ye magic transap app transap zap transap app ek hi virtual ID se transaction hai secure and safe just tap the tab of transap app and make your life all sorted paisa aaya paisa bheja ho gaya chutki ka khel simple easy fast hai ye transap just like a finger snap transap app. येऊर हे पर्यटनासाठी आकर्षित होत असतानाच आता खेळण्यासाठी उत्तम दर्जाचं टर्फ मैदान विकसित करण्यात येत असल्यामुळे ठाण्यातील खेळाडूंना निसर्गाच्या सानिध्यात खेळाचा आनंद अनुभवता येणार आहे. वेस्टर्न वर्ल्ड युनायटेड फुटबॉल स्पोर्ट्स अकादमीच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन या अकादमीचं नवीन केंद्र येऊरमध्ये विकसित केलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या येऊर हिल टर्फ मैदानात फुटबॉल खेळण्याचा आनंद आता खेळाडूंना घेता येणार आहे. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या नागरिकीकरणामुळे ठाणे शहरात खेळाडूंसाठी मैदानाची खास सुविधा नाही. शहरीकरणाच्या गर्दीत मोकळ्या मैदानांचा अभाव असल्यामुळे खेळासाठी दादोजी कोंडदेव स्टेडियम शिवाय खेळाडूंकडे उत्तम दर्जाचा पर्याय नाही. येऊर हे ठाण्यातील पर्यटनाचं मोठं केंद्र आहे. त्यात अलीकडेच येऊर परिसरात सांस्कृतिक कार्यक्रम होऊ लागलेत. शनिवारी, रविवारी तसंच इतर सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी मुंबई परिसरातून नागरिक प्रभात फेरीसाठी येत आहेत. त्यामुळे येऊरमधील वर्दळ वाढली आहे. ठाणे शहरात क्रिकेट, फुटबॉल खेळाडूंसाठी विविध सुविधा असलेली नवीन मैदानं निर्माण व्हावी, ठाणेकरांसोबत मुंबईतील खेळाडूंना मैदानाचा लाभ घेता यावा, यासाठी वेस्टर्न इंडिया युनायटेड फुटबॉल क्लब तर्फे येऊरच्या टेकडीवर टर्फ मैदान तयार करण्यात आले असून ठाणेकर खेळाडूंकडून त्याला उत्तम प्रतिसाद लाभतोय. येऊरच्या जंगलात रोनाचा पाडा इथे या टर्फ मैदानाची व्यवस्था करण्यात आली असून दिवस रात्र या निसर्गाच्या सानिध्यात खेळाचे सामने रंगू लागले. विशेष म्हणजे कॉर्पोरेट कंपनीतील कर्मचारी सुट्टीच्या दिवशी खेळाचा आनंद लुटण्यासाठी येऊरमध्ये दाखल होत असल्याचं, या मैदानात 24 तास खेळण्याची मुभा असल्यानं सुट्टीच्या दिवशी रात्रीही या मैदानात सामने खेळण्यासाठी तसंच पाहण्यासाठी ठाणेकर दाखल होत असल्याचं त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे कॉर्पोरेट कंपनीतील कर्मचारी सुट्टीच्या दिवशी खेळाचा आनंद लुटण्यासाठी येऊरमध्ये दाखल होत असल्याचं, या ठिकाणी खेळाडूंना प्रशिक्षण देणारे वसंत विहार शाळेचे फुटबॉल प्रशिक्षक किशोर चव्हाण यांनी सांगितलं. या मैदानामध्ये 24 तास खेळण्याची मुभा असल्यानं सुट्टीच्या दिवशी रात्रीही या मैदानात सामने खेळण्यासाठी तसंच पाहण्यासाठी ठाणेकर दाखल होत असल्याचं त्यांनी सांगितलं. ये मैदान जो है इस महीने के 17 तारीख को, मार्च 17 से हमने शुरू किया हुआ है. मैदान बनने में थोड़ा सा टाइम लगा क्योंकि यहाँ पर काफ़ी गड्ढे उड्ढे थे, पानी बहुत था. तो जो विकास है और उनके जो फ्रेंड्स हैं उन लोगों ने ये सब मैदान बनाया है,
और 17 तारीख से मार्च के हम लोगों ने ये मैदान शुरू किया खेलने के लिए। जैसे कि हर माँ बाप का एक ख्वाहिश होता है, वैसे एज अ वेस्टर्न इंडिया यूनाइटेड फुटबॉल एकेडमी और मेरा अपना और मेरे कोचेस का, हम लोग का एक ही मत है कि हम नेशनल और इंटरनेशनल के दर्जे के प्लेयर बनाएं यहाँ से। ये तो हमने तवज्जो सिर्फ फुटबॉल के लिए दिया हुआ है, लेकिन इसके साथ में हमारा एक प्रोजेक्ट आ रहा है जो पुणे में शुरू होगा अगले महीने से, और वही प्रोजेक्ट हम यहाँ भी लाएंगे। और वो प्रोजेक्ट है टोटली एक जो पर्सनल ट्रेनर होता है, क्योंकि हर टीम में और बड़े से बड़े टीम में एक ट्रेनर करके नियुक्त किया जाता है, जो कोच के अंडर में हमेशा कोच जिस तरह उसे जो चाहिए वो चीज़ वो कोच उससे ट्रेनिंग करवा के लेता है टीम का। तो वैसे हम लोग चाह रहे हैं कि ये सिस्टम एक सर्टिफिकेशन कोर्स जो है जो ऑस्ट्रेलिया से आएगा, और हमारा उनके साथ में टाई अप है, हम उनके साथ में जुड़ के ये भी फुटबॉल के साथ साथ ये भी हम लोग करने जा रहे हैं बहुत ही जल्द, मेरे ख्याल से अगले महीने तक ये शुरू हो जाएगा। ठाण्याचा पारा 44.5 अंशावर सुसाट गेला आणि ठाणेकरांची लाहिलाई झाली। आजचा दिवस सर्वात हॉट ठरला। सूर्य सकाळपासूनच आगोपत होता, पण दुपारी पारा 44.5 वर गेल्याची नोंद कुलाबा वेधशाळेनं केली। सध्याच्या वातावरणात होणाऱ्या अचानक बदलामुळे नागरिक हैराण झाल्याचंच पाहायला मिळत आहे। थंडीच्या लाटेनंतर रविवारी इथल्या तापमानात अचानक मोठी वाढ झाली आहे। आजच्या दिवसही ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना त्रासदायक ठरणार असल्याचंच दिसलं। गेल्या आठवड्यात आधी ढगाळ वातावरण, नंतर रात्री पावसाच्या सरी, मग मध्येच वातावरणात रात्रीच्या सुमारास आलेला गारठा, असे बदल अवघ्या काही दिवसात पाहायला मिळाले। तर रविवारी म्हणजे 25 मार्चला अचानक तापमानानं उसळी घेतली। रविवारी यंदाच्या मोसमातील सर्वाधिक उष्ण दिवस ठरला, त्याचीच पुनरावृत्ती आजही झाल्याचे दिसून आली। आज सकाळपासूनच पुन्हा वातावरण चांगलंच तापलेलं जाणवत आहे। सकाळी अवघ्या 9:30 वाजण्याच्या सुमारास इथल्या पाऱ्यानं 35 ओलांडलेलीच पाहायला मिळाली। सकाळी 9:37 वाजण्याच्या दरम्यान ठाणे जिल्ह्यात 35.7 डिग्री सेल्सिअस इतक्या चढ्या तापमानाची नोंद झाली आहे। दुपारच्या प्रहरी हा पारा 40 ते 42 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचला होता। दरम्यान वाढत्या तापमानाला तोंड देण्यासाठी नागरिकांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचं आवाहन डॉक्टरांनी केलंय। ठाणे महापालिकेद्वारे फेरीवाल्यांवर कारवाई सुरू असतानाच आता रस्ते पदपथ अडवणाऱ्या फेरीवाल्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे। शहरातील सार्वजनिक रस्त्यावर व्यवसायाची पथारी पसरून पादचाऱ्यांना आणि वाहनांच्या रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्या दोघा फेरीवाल्यांवर नौपाडा पोलिसांनी, तर बाजारपेठेतील एका फेरीवाल्यावर ठाणे नगर पोलिसांनी कारवाई करत गुन्हे नोंदवलेत। ही कारवाई शुक्रवारी करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं। चिंतामणी ज्वेलर्स जवळ अनधिकृतपणे रस्त्याच्या कडेला लाकडी बाकडं लावून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाला कृष्णप्रसाद प्रजापती याच्यासह राममारुती रस्त्यावरील एकमार्गी रस्त्यावर बेकायदा पथारी पसरून व्यवसाय करणाऱ्या मंजित कुमार प्रजापती यांच्या विरोधात नौपाडा पोलिसांनी कारवाई केली आहे। तिसरा गुन्हा शुक्रवारी ठाणे नगर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई महेंद्र शेळके यांनी केली। बाजारपेठेतील एवन फर्निचर समोर इमिटेशन ज्वेलरीचं अनधिकृतपणे दुकान थाटून वाहतुकीस आणि पादचाऱ्यांना अडथळा निर्माण केल्याप्रकरणी फेरीवाला अनिल वाघेला याच्या विरोधात ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। वाढती महागाई आणि सौंदर्य प्रसाधनांवर लावण्यात आलेल्या जीएसटी सारख्या कारणांमुळे दाढी कटिंगसह हजामतीचे दरही वाढवण्यात आलेत। वाढती महागाई आणि सौंदर्य प्रसाधनांवर लावण्यात आलेल्या जीएसटी सारख्या कारणांमुळे दाढी कटिंग सारखे हजामतीचे दरही वाढले। या दरवाढीमुळे जनसामान्यांना नीटनेटकं राहण्यासाठी आता अतिरिक्त भूदंड सोसावा लागणार आहे। जीएसटीच्या प्रभावामुळे केश कर्तनालयात लागणाऱ्या अनेक सौंदर्य प्रसाधनांच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत। त्याचाच फटका सलून व्यावसायिकांनाही बसलाय। त्यामुळे जानेवारी 2018 मध्ये दर वाढवण्याची मागणी ठाण्याच्या श्री संतसेना पुरोगामी नाभिक संघाच्या बैठकीत सलून व्यावसायिकांनी घेतलाय। याच निर्णयाची अंमलबजावणी आता 1 एप्रिल 2018 पासून होणार असल्याची माहिती श्री संतसेना पुरोगामी नाभिक संघाचे ठाणे शहराध्यक्ष ज्ञानेश्वर राऊत आणि सचिव अरविंद माने यांनी दिली। नवीन दरानुसार केस कापण्यासाठी आता 60 ऐवजी 70 रुपये मोजावे लागणार आहेत। साध्या दाढीचा दर 40 वरून 50 रुपये करण्यात आलाय, तर स्पेशल दाढीचा दर 50, 60, 70 ऐवजी 60, 70 आणि 80 रुपये करण्यात आलाय। जावळ्यासाठी आता 200 रुपये तर मुंज करण्यासाठी 300 रुपये ज्यादा मोजावे लागणार आहेत।
हे दर 3 वर्षांनी वाढले असले तरी सलून मध्ये येणाऱ्या गिराहकांनी मात्र काहीसा निरुत्साहच या दरापुढे आपली मान झुकवली आहे. शहरातील दुकानांमध्ये हे दर आधी 1 मार्च पासून लागू होणार असे फलक लावले होते, परंतु गिराहकांच्या नाराजीनंतर ते आता 1 एप्रिल पासून लागू केले जाणार आहेत. ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा, नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा. ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत, सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट. हो पण व्हॉट्स ओला कचरा? उरलं सुरलं अन्न आणि भाज्या फळांची साल, मांस मच्छी अंडी आणि पान फुलं झाड. सुका कचरा म्हणजे प्लास्टिक मेटल कचरावर लेदर पॉलिथिन कापड. ये ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी, ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचर साठी. रिड्यूस रियूज रिसायकलचा फंडा आहे बेस्ट, कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. कचऱ्याचा फोटो काढून TMCला पाठवला. एरवी लाईक साठी 10 फोटोज पोस्ट करतो, तर मग क्लीन ठाण्यासाठी 1 फोटो का नाही? आफ्टर ऑल आय लव्ह माय सिटी. डाउनलोड करा स्वच्छता ऍप, तुम्हाला कचरा दिसल्यास लगेच फोटो काढून अपलोड करा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. ठाण्यातील उथळसर रोडवरील समर्थ आर्केडी भारतीच्या 5व्या मजल्यावरील बिल्डर संजय भालेराव यांच्या कार्यालयाला आग लावण्यात त्यांच्या कर्मचाऱ्याचा हात असल्याचं समोर आलंय. या प्रकरणी भालेराव यांनी कर्मचारी अमोल कुरुंद याच्या विरोधात राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. कार्यालयातील 8,000 रुपये चोरून बाटलीतून आणलेल्या पेट्रोलद्वारे कार्यालयाला आग लावून 12 लाखांचं नुकसान केल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी राबोडी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला. ठाण्याच्या समर्थ आर्केड इमारतीच्या 5व्या मजल्यावरील संजय भालेराव या बिल्डरच्या कार्यालयाला 12 मार्च रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली होती. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना 1.5 तासाहून अधिक काळ प्रयत्न करावे लागले होते. यामध्ये अग्निशमन दलाचा एक जवानही किरकोळरित्या जखमी झाला होता. या आगीच्या प्रकरणामध्ये या कार्यालयातील कर्मचारी अमोल कुरुंद याचा सहभाग असल्याचं समोर आलंय. बनावट चावीच्या सहाय्यानं कार्यालय उघडून 8,000 रुपयांची चोरी केली, तसंच चोरी उघडू नये म्हणून पेट्रोल न कार्यालयाला आग लागली होती. या प्रकरणी भालेराव यांनी केलेल्या तक्रारीनुसार राबोडी पोलिसांनी आरोपी कुरुंद याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. ठाण्यातील नडपाळा परिसरातील रघुवीर नगर भागात एका टोळीनं दारूच्या नशेत वसीम रशीद खान या तरुणाच्या गळ्यावर दारूच्या बाटलीनं आणि चाकूनं वार करून त्याची निर्घृणपणे हत्या केली आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. नळपाड्याच्या एका मोकळ्या मैदानात वसीम आणि त्याचे काही साथीदार दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास बसले होते. त्यानंतर त्याच्यावर फुटलेल्या बाटलीत आणि चॉपरनं वार केले. या हल्ल्यात प्रचंड प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यानं तो तिथेच पडून होता. पोलिसांनी त्याला स्थानिक नागरिकांच्या मदतीनं तातडीनं जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं, मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत. 4 आरोपींना गजाड करण्यात आला आहे. काल दुपारी 3 वाजताच्या दरम्यान त्या रामवीरनगर परिसरात पेट्रोलिंगमध्ये असलेल्या PCR मोबाईलला माहिती मिळाली की काही इसमांनी एका व्यक्तीला मारलेला आहे आणि तो जखमी अवस्थेत तिथे पडलेला आहे. त्यावरून PCR मोबाईल घटनास्थळी रवाना झाली आणि जखमीला ताब्यात घेऊन लगेच टायटन हॉस्पिटलला दाखल केले. आणि जेव्हा टायटन हॉस्पिटलला दाखल केले त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यावरनं 302/34 IPC प्रमाणे चितळसर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल झाला. आणि ह्या गुन्ह्याच्या तपासामध्ये इन्व्हेस्टिगेशन टीमने अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून कमी वेळात ह्या गुन्ह्याची उकल केलेली आहे. जो मयत आहे त्याच्या खिशामध्ये पॅन कार्ड आणि एका मुलीचा फोटो आढळला. तोच धागा पकडून पोलीस स्टेशनने त्या मुलीचा शोध घेतला आणि मुलीच्या शोध घेतला. त्यावरून त्या मुलीकडे इंट्रोगेशन दरम्यान
तिने त्या मृताशी प्रेमसंबंध असल्याचे कबूल केले आणि त्यावरून तिचे जे भाऊ आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याचं कबूल केलेला आहे. आणि त्याला गुन्ह्याला सोबत असलेले त्याचे दोन मित्र आणि त्याचा एक भाऊ या चौघांनी मिळून हा गुन्हा केल्याचं त्यांनी सगळ्यांनी कबूल केलं. तीन आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि 31 पर्यंत हे पोलीस कस्टडीमध्ये आहे. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे डोंगेली असल्यास युट्यूबवरही तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अच्छा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. येऊरमध्ये हाता रंगणार फुटबॉलचे सामने. ठाण्यात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई आणि ठाण्यात नळपाडा भागात तरुणाची निर्घृणपणे हत्या. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेख आदर्श नगर कोलबाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7667213314. आमचा ईमेल आयडी आवाज माझा @tvnews.gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी या ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तो